मराठा आरक्षणाच्या विरोधातील सर्व याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनार्थ विविध याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावरती सुनावणी होणार आहे. अमेय राणे यासंदर्भातले अपडेट आपल्याला देतील. अमेय, तर्फे जो आरक्षण दिलेला आहे त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. मात्र राज्य मागास प्रवर्ग आयोगानं जो अहवाल सादर केला आणि ज्यात मराठा समाजाचं आरक्षण हे अपवादात्मक आहे असं पाहावं, कारण की या समाजातील मुलांना शिक्षणात का आवश्यकता आहे आरक्षणाची, हे सांगताना जी आकडेवारी आणि टक्केवारी दिली आहे ती संभ्रमित करणारी आहे. हे आकडे योग्य नाहीयेत किंवा ते विश्वासार्ह नाहीयेत असा युक्तिवाद काल याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी हायकोर्टात केला. संचेती यांचा युक्तिवाद सुरू आहे, तो आजही सुरू राहील. या युक्तिवादादरम्यान राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी वेळोवेळी त्याला विरोध केला या युक्तिवादाला, आणि ही आकडेवारी कशी योग्य आहे हे सुद्धा त्यांच्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्य सरकार एकीकडे हे आरक्षण कसं टिकवता येईल याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे याचिका करते हे आयोगाच्या अहवालावर सध्या आक्रमक झालेले हायकोर्टात पाहायला मिळतात. आजही दुपारी पूर्णपीठापुढे 2:30 ही सुनावणी होईल, त्यामुळे आजच्या सुनावणीत याचिका करते कोर्टापुढे काय नवीन मुद्दे मांडतात, कुठल्या मुद्द्यांवर युक्तिवाद येतो हे आज दुपारच्या सुनावणीत स्पष्ट होईल. अमोल, धन्यवाद अमेय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.